आज ज्या पद्धतीचं वातावरण आहे आज ज्या पद्धतीने महिलांवर अ आत, अन्याय अत्याचार होतो आहे आज ज्या पद्धतीने महिला या देशाच्या मुली रस्त्यावर उतरलेल्या आहेत एका मंत्र्याच्या विरोधामध्ये आणि तरीसुद्धा छत इंचावाले मोदी सरकार डोळे झाकून बसले लाज वाटायला पाहिजे त्यांना आज मुंबईमध्ये झालेल्या घटना आता झालेल्या घटना ज्या याच्यामध्ये याच्यामध्ये सावित्रीबाई फुले जे हॉस्टेलमध्ये झालेल्या घटना ह्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वर्षाताईंचा नियुक्ती ही अतिशय योग्य नियुक्ती आहे असं मला ठामपणे वाटतं आगामी निवडणुकात याचा फायदा नक्की होईल फायदा सोबत असाल तिच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा देऊन एक भाऊ म्हणून ती नेहमी म्हणते एकमेव भाई मी तिला नेहमी म्हणतो एकमेव बहीण त्याचे वडील अस्तित्वात असल्यापासून म्हणतो आहे त्यामुळे एक भाऊ म्हणून माझ्या शुभेच्छा तर आहेच आणि तिच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही एकत्र काम करू सगळे